ज्ञानवापी मशीद ताजमहाल जामा मशीद आणि लाल किल्ल्याखालचे शिवलिंग शोधण्यापेक्षा शिवलिंगाचा निर्माता महादेव शंकराचे चीनच्या ताब्यात असणारे कैलास आणि मानसरोवर आधी ताब्यात घेतलं पाहिजे असं म्हणत शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरून भाजपा पुरस्कृत हिंदुत्ववाद्यांना चांगलंच सुनावलंय एकीकडे मोहन भागवत यांचं प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका या भूमिकेसाठी स्वागत करताना दुसरीकडे काश्मीरमधील हिंसाचार आणि इतर देशांसोबतचे संबंध यासारख्या विषयांवरून सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपा नेते आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना के। राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता मात्र कोणत्याही पक्षाच्या उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस आता वाढली असून याचा नेमका कोणत्या पक्षाला फायदा होतो आणि कोणाला धक्का बसतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय मात्र यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सूचक असं विधान केलंय खरी लढत ही शिवसेना विरुद्ध भाजप अशी नसून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी आहे आपला गड राखण्यासाठी आता राष्ट्रवादीला शिवसेनेच्या उमेदवाराला निवडूनच आणावा लागेल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी एक मोठं विधान केलंय साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असं वक्तव्य केलंय मात्र महाराष्ट्रातील राजकीय आघाडीचं महा सरकार जरी असलं तरीही राज्याची सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रिमोट कंट्रोलवर चालते तसेच उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत सगळी सूत्र तर राष्ट्रवादी काँग्रेसच हलवते असे आरोपही अनेकदा केले जातात आणि आता या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते कानपूरच्या बिकनगंजमध्ये नमाजानंतर झालेल्या दंगलीबाबत आता राजकारण सुरू झाले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे तर आता बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सुद्धा या दंगलीबाबत ट्वीट केलय मायावतींनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिलंय की राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या यूपी दौऱ्या दरम्यान कानपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा अत्यंत दुःखद दुर्दैवी आणि चिंताजनक आहे या प्रकर आणि पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयशही समोर आलंय शांतता आणि सुव्यवस्था नसताना राज्यात गुंतवणूक आणि विकास कसा शक्य होईल हे सरकारनं समजून घ्यायला हवं असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय कोरोनाच्या संसर्गात सातत्यानं चढ उतार पाहायला मिळतोय देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी घट झाली आहे गेल्या चोवीस तासात तीन हजार नऊशे बासष्ट नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी घट झाली असली तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे शुक्रवारी दिवसभरात सव्वीस कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर त्या आधीच्या दिवशी चार हजार एक्केचाळीस नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे